मी भगवान दास महाराज शास्त्री घुगे, तालुका पाथर्ड, जिल्हा अहमदनगर. आज या ठिकाणी मी पर्यावरण वृक्षारोपण काळाची गरज या विषयावर विश्लेषण सादर करत आहे. एका ठिकाणी म्हटलेलं आहे, छाया म्हणणे शिकुरवंती तिष्ठंती स्वयमातपे, फलाने पी परार्थाय वृक्षा सत्पुरुषाय. वृक्षारोपणाची आणि वृक्ष संवर्धनाची पर्यावरणाला फार मोठी गरज आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वकाळामध्ये जे साधुसंत होऊन गेले त्यांनी देखील पर्यावरणाकडं लक्ष दिलेलं होतं असं त्यांच्या काही अभंगवाणीमधून आपल्याला ऐकायला मिळतं. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वंचरे, पक्षीही सुस्वरे आळविते, येणे सुखे मिळे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनामध्ये अभंग लिहिले, प्रामुख्याने त्यांचं एकांत वासाचं चिंतन करण्याचं ठिकाण होतं ते भंडाऱ्या डोंगरावर बसून अत्यंत वृक्षवेली पशुपक्षी यांच्या सान्निध्यामध्ये त्यांनी हे चिंतन केलं. आणि त्यांनी झाडाचं महत्त्व त्या काळात पर्यावरणाला झाडाची किती गरज आहे हे समजून दिलं. 12व्या शतकामध्ये संत सावतामाळी नावाचे संत होते, त्यांनी तर आपल्या जीवनामध्ये पंढरपूरच्या अत्यंत जवळ त्यांचं गाव असून आणि ते स्वतः वारकरी असून देखील ते पंढरपूरच्या वारीला किंवा गेला असा कुठेही उल्लेख किंवा इतिहास नाही आहे की सावतामाळी हे पंढरपूरला वारी बिरलं गेले नाही. तर त्यांनी निक्षून आपली स्वतःची शेतीबाडी, त्यांनी सुंदर ही शेती केली आणि त्या शेतीमध्ये जो माल पिकवला तो इतका चांगला पिकवला, सुंदर पिकवला आणि त्याच्याकडे पाहत असताना त्यामध्येही त्यांना ईश्वराचं दर्शन कसं झालं आणि त्यांनी त्या शेतीमध्ये पिकलेल्या मालामध्ये देव कसा पाहिला. तर सावता महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. त्यांच्या शेतामध्ये जो माल पिकत होतो तिथे सुंदर ते पिकवत होते की बाजारामध्ये गेले की त्याला चांगलं मार्केट मिळत होतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, आणि हा माझा पांडुरंग जो आहे ना पंढरपूरचा तो या रूपाने नटलेला आहे असं सावता महाराज त्यावेळी लोकांना सांगत. लसूण मिरची कोथंबिरी, ते म्हणायचे हे लसूण आहे, मिरची आहे, कोथंबिरी आहे, अहो माझा परमेश्वरही या रूपाने नटलेला आहे, माझा पांडुरंग या रूपाने नटलेला आहे, तो पांडुरंग तिथे पाहिजे काय गरज आहे. तर मी जे हे हा माल पैदा करतोय पिकवतो याच्यामध्येही मला त्याचं दर्शन होत आहे आणि हे ते मिळवायचं जे साधन आहे, हे निर्माण करण्याचे साधन आहे, विहीर आहे, मोठ आहे, बैल आहे, दूध, हे सर्व हे साहित्य आहे. तर मोठ नाडा विहिरी दोरी अवघी व्यापली पंढरी, मला पंढरी पाण्याची गरज नाही, माझी जी पंढरी आहे ती केवळ मोठ आहे, तिला नाडा आहे, सौंदर्य आहे, चाकपाटी आहे, चाका आहे, कणा आहे, बैल आहे, आणि माझी खऱ्या अर्थाने हीच पंढरी आहे. मोठ नाडा विहिरी दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मला विठ्ठल चरणे होऊ लागला, असा सावता महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. ते आरणगावचे ते राहणार आहे. आणि आज या ठिकाणी मी थोड्या वेळामध्ये वृक्षारोपणाचं महत्त्व थोडक्यामध्ये प्रतिपादन करणार आहे. या विषयावर माझे दोन अभंग मी लिहिले आहे. त्यामध्ये माझा पहिला अभंग आहे
की वृक्षारोपणाचे कार्य धरा हाती. समाजाला उद्देशून मी हे बोललेलो आहे. हे सर्व मानव जात हो, तुम्ही वृक्षारोपणाचं काम आता हातामध्ये घ्या. कारण का, भविष्यकाळ भयंकर भयानक दिसून राहिला. काही पूर्वकाळामध्ये मानवी समाजाला ज्या काही गरजा होत्या त्या गरजापोटी इंधन म्हणजे सरपण फार मोठी समस्या होती. आणि हे सर्व जे गरजं चालायचं सरपणावर चालायचं. आणि मग त्याकरता साऱ्या घरातल्या बाया पुरुष त्या सर्व ठिकाणी डोंगरामध्ये जाऊन हे सर्व झाडाची आमापतोड करून काही दिवसानंतर अशी औदासीन्य त्या डोंगरांना आलं की ते डोंगर पूर्ण मोकळे झाले, ते अगदी बोडखे झाले. त्यामध्ये एक झाड पाहायला तरवडत पाहायला लागलं नाही. अमुन्या, ह्याकळा, टेंबुर्ण, तुमचे धांबुर्णा, तुमचे असे वेगवेगळे झाडं जे जंगली झाडं होते आणि ते झाडं होते की कितीही आपत्ती आली तरी ते झाडं नष्ट होत नव्हते. आणि असे डोंगर त्या झाडाने गजबजून भरलेले असत. आणि पुढे पुढे ते डोंगर पूर्ण या माणसांकडून म्हणजे माणसांनी एकंदरीत पर्यावरणाचा बिघाड हा मानवी जातीकडून झाला. आणि परिणाम त्याचा काय झाला की वातावरणामध्ये समतोल बिघडला आणि पावसाचं प्रमाण कमी झालं. पाऊस पडेल असा झाला, झाडाची आमापतोड झाली. आणि आता भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, भगवद्गीता काय म्हणते की अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा. अन्नात यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवा. भगवद्गीतेचं म्हणणं आहे की यज्ञ करा पाऊस पडत, असं भगवद्गीतेचं म्हणणं आहे. मला काय ते फार सुसंगत वाटलं नाही. भगवद्गीता कोण लिहिली मला काय माहिती नाही. पण भगवद्गीतेमध्ये कृष्ण वक्ता आहे आणि भगवान कृष्णही म्हणून राहिला की बा तुम्हाला जर पाऊस पाहिजे असला तर तुम्हाला काय करावं लागेल. अन्नाशिवाय प्राणी मात्र जगू शकत नाही. ते अन्न तयार करण्याकरता पीक येण्याची गरज आहे, त्याकरता पाऊस पडण्याची गरज आहे. आणि म्हणून हा पाऊस कशाने पडेल या श्लोकामध्ये असं सांगितलं की अन्नात भवन्ति भूतानि प्राणी मात्र अन्नावर जगतील. तो पाऊस या त्या पावसामुळे अन्न पिकेल. पर्जन्यात अन्न संभवा म्हणजे पावसामुळे अन्न पिकेल. आणि तो पाऊस यज्ञामुळे पडेल, यज्ञात भवती पर्जन्य. आणि असं करून या लोकाला या लोकांनी यज्ञाचं वेळ लावलं आणि लोकांकडून हो म्हणत यज्ञ करून घेतले. पण जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर यज्ञ करण्याचा आणि पाऊस पडण्याचा अर्थार्थी काही संबंध मला योग्य वाटत नाही. कारण जर यज्ञाने पाऊस पडत असता तर आता दुष्काळ पडला तर लोकांनी यज्ञच केले असते आणि यज्ञ केले तर पाऊस पडला असता आणि पाऊस पडला असता तर सर्व शुभता झाली असती. पण असं कधी काही झालं नाही. म्हणून माझ्या गाव भागात मी म्हटलेलो की यज्ञ यागे होय वृष्टी मग दुष्काळी का जनकष्टी. जर यज्ञामुळे पाऊस पडला असता तर दुष्काळामध्ये लोकांची हालाकी लोकांची तारांबळ झाली नसती. तर सज्जन हो, हे वृक्षारोपणाची आता काळाची फार मोठी गरज आहे. आणि आमचं म्हणणं आहे त्या भगवद्गीतेमध्ये ते यज्ञाच्या जागेवर जर वृक्ष असं नाव घातलं तर यज्ञात भवती पर्जन्य म्हणण्यापेक्षा वृक्षात भवती पर्जन्य असं म्हटलं तर जास्त सुसंगत वाटलं असं मला वाटतं. आणि म्हणून मी माझ्या अभंगामध्ये हे सांगितलं की वृक्षारोपणाचे कार्य धरा हाती, टळेलं पाहिजे ती भविष्याची. की भविष्यामध्ये जी आपल्यावर आपत्त्या कोसळणार आहेत त्या आता जर आणि खरोखर आधुनिक काळामध्ये आजकालचं राज्यकर्ते आहे सर्वांचं लक्ष आता इकडंच वेधलेलं आहे की कोट्यावधी झाडाची लागवड प्रतिवर्षी शासनामार्फत आता होत राहिली. आता त्या जगतात किती आणि मरतात किती, किंवा लावणारे फक्त फोटो त्याच वेळी काढतात की ज्यावेळी ते झाड लावतात त्यानंतर 8 दिवसानंतर तिथं झाड नसतं, अशीही सर्व गोष्ट या अराजकीयतेमध्ये होऊ शकते. आणि झाडं लावतात तेवढे जगत नाहीत
त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या झाडावर हे जे जनावर आहेत यांच्या मार्फत झाडं नष्ट होतात. पण एवढं खरं की झाडाची नितांत गरज आहे, त्याच्याशिवाय वातावरण समतोल राहणार नाही, होणार नाही. म्हणून आता सर्वांनी एकच ध्येय समोर ठेवलं पाहिजे की वृक्षारोपणाचे कार्य धरा, सगळ्यांनी म्हणून एकच काम करा, तर झाड लावा, झाड लावा, एक झाड लावा, दोन झाड लावा, दहा झाड लावा, पण नुसते झाडं लावू नका, तर त्याच्या सर्व जोपासण्याची सुद्धा तुम्ही हिंमत करा, तयारी करा आणि अशा प्रकारे झाडं लावा. का? तर टळेल फजिती भविष्याची. तर भविष्याची फजिती होणार आहे सर्व आम जातीची, प्राण्यांची, माणसांची. अहो याच वर्षी बघा पाणी पाणी अवस्था झाली, गावागावात टँकरने पाणी येतं. तुम्हाला सांगतो एकही गावात विहिरीला पाणी राहिलं नाही आणि असं सर्व वातावरणाचा पूर्ण बिघाड झाला. अवर्षण भयंकर मोठं जाणवलं, शासनाला फार मोठा खर्च आला पाणी पुरवायचा. या गोष्टी जर टाळायच्या असतील तर वृक्षारोपणाची कार्यधारा आहे. टळेल म्हणजे ती भविष्याची. काय होईल झाडामुळे? वर्षेला पर्जन्य, अरे पाऊस पडेल आणि पाऊस पडला पिके धनधान्य, धनधान्याची निर्मिती होईल. मग कोणी उपाशी राहणार नाही, सर्व वेळा अन्न पोट होईल. मग सर्व उपाशी राहणार नाही, सर्वांना पोटाला भाकर मिळेल. पुढे वातावरण जे आहे, वातावरणाचा राही समतोल, तर वातावरणाचं झाडामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मानव जातीला जगण्याकरता एक महत्वाचा घटक लागतो, त्याचं नाव आहे ऑक्सिजन वायू. प्राण आपण उदाहरण समाजे वायूचे आहेत वेगवेगळे, पण त्यामध्ये जो ऑक्सिजन आहे, प्राणवायू ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामुळेच माणूस जगू शकतो, तो प्राणवायू जो मिळतो, तो ऑक्सिजन जो मिळतो, तो झाडापासून मिळतो. आणि झाडाची क्रिया अशी आहे, झाडं दिवसभर ऑक्सिजन देतात आणि रात्री ते कार्बन सोडतात. काही झाडं तर अशी आहेत की रात्रंदिवस ते ऑक्सिजनचा पुरवठा करतात. जशी आपण तुळस पवित्र मानतो, तुळस हे असं एक झाड आहे, 24 घंटे ते ऑक्सिजनचाही सोडतं आणि त्याच्यापासून ऑक्सिजन मिळतो. मग माणसं जर जगायची असतील तर त्याला ऑक्सिजनची गरज आहे, आणि ऑक्सिजन जर पाहिजे असेल त्याला झाडाची गरज आहे. आणि म्हणून वातावरणाचा हे समतोल, धुपणं होईल जमिनीची. भगवान दास म्हणे, बालकांचे परी आणि प्रेम वृक्षावरी करा. आता सज्जन हो, आपल्या मुलावर जे आपण प्रेम करतो तेवढंच प्रेम तुम्ही आता झाडावर.